चोरी बोधी सादर करत आहे, प्रथम मांजरीला वाचवतो। प्रथम नेहमीच त्याच्या आईने त्याच्यासाठी ठेवलेल्या दुधापासून लांब पळायचा। एका दिवशी त्याच्या आईने एक निळ्या रंगाची आणि कारने सजवलेली पेटी बाहेर काढली। प्रथमला ती पेटी खूपच आवडली। त्याच्या आईने त्याला एक गोष्ट सांगितली की कसं एका मुलाने त्या निळ्या पेटीतली पावडर दुधात टाकून घेतल्यामुळे त्याला शक्ती मिळाली आणि त्या दिवशी प्रथमने त्याचं दूध पिऊन टाकलं। पण त्यानंतर काय झालं? आई, मी दूध संपवलं, मी आता खेळायला जाऊ का? नक्कीच प्रथम, आधी मला तुझा पेला दाखव। अरे वा, तू तर खरंच दूध संपवलं, खूप छान प्रथम। अच्छा आई, जेवण्याच्या वेळेपर्यंत परत ये। ओ आई। प्रथम जीना उतरून त्याच्या मित्राबरोबर खेळायला येतो, पण तो अजूनही त्या गोष्टीचा विचार करत असतो। ती गोष्ट खरी असेल का की त्याच्या आईने त्याला असंच काहीतरी सांगितलंय जेणेकरून तो दूध संपवेल? त्याचे मित्र त्याला हाक मारत होते, त्यामुळे तो खाली पोचला आणि ते सगळे त्याच्या सोसायटीच्या मैदानावर खेळू लागले। मैदानाच्या अवतीभवती झाडं होती, त्यामुळे ते त्यांचं सर्वात आवडतं ठिकाण होतं। ते दररोज तिथेच खेळायचे। आज खेळताना प्रथमला कशाची तरी आवाज आला। ते काय आहे? तुम्ही तो आवाज ऐकला का? कोणता आवाज प्रथम? एका झाडातून अगदी बारीक आवाज येत होता, एखादा प्राणी मदतीसाठी रडत असल्यासारखा तो आवाज होता। बघ, म्याऊ असं काहीस आवाज आला, तुम्ही ऐकला का? प्रथम, इथे कोणताही आवाज येत नाहीये, तू काहीतरी कल्पना करतोयस। चल खेळूया आपण। चल प्रथम, प्रथम लवकरच घरी जायची वेळ होईल, त्याआधी आपण थोडं खेळून घेऊ। थांबा, मी आलोच। त्याचे मित्र खेळू लागले। तो मैदानावर जिथे खूप गवत उगवलं होतं तिथे गेला। कदाचित त्यात एखादा प्राणी अडकलेला असण्याची शक्यता होती। तो कसाचा आवाज होता आणि आता का ऐकायला येत नाहीये? हाच तो आवाज, बाकीच्यांना हा आवाज कसा का ऐकू आला नाही? प्रथम त्या झाडाच्या दिशेने जाऊ लागतो। तो जवळ जाऊन खाली आलेल्या फांद्या बघायला लागतो, पण तिथे त्याला काहीही सापडत नाही। ते पहा, मला माहित होतं मी कशाची तरी आवाज ऐकलीये। मांजर झाडात अडकलीये वाटतं, पण मी झाडावर कसं जाऊ? प्रथम झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याने स्लीपर घातलेले असतात आणि झाडाचा बुंधा खूपच निसरडा असतो। आता काय करावं? पण तरीही तो प्रयत्न करणं सुरूच ठेवतो। त्याला त्या मांजरीला वाचवायचं असतं। प्रथमला प्राणी खूप आवडतात। बऱ्याचदा तो रस्त्यावरच्या मांजर कुत्र्यांना घरी घेऊन यायचा आणि बिस्किट खाऊ घालायचा। मी परत एकदा उडी मारतो, मी फांदी पकडून वर चढू शकतो। तो उड्या मारायला सुरुवात करतो, एकदा, दोनदा, तीनदा, पण नाही, त्याला यश मिळत नाही। पण तरीही तो उड्या मारणं थांबवत नाही आणि अचानक तो हवेत असतो। हे काय होतंय? मी उडू कसा शकतो? मी खरंच उडतोय कि मी खूपच उंच उडी मारलीय? प्रथम खूपच आश्चर्यचकित होतो। तो उडत असतो, पण तरी तो एका लांब आणि मजबूत फांदीला पकडण्यात यशस्वी होतो। तो आजूबाजूला त्या मांजरीला शोधू लागतो। ओह, ती पहा तिकडे, तू तर अगदीच छोट पिल्लू आहेस, तू घाबरणं अगदी साहजिक आहे, चल इकडे ये छोटी माऊ। मांजरीचं पिल्लू जवळ येताच प्रथम त्याला मानेला धरून उचलतो आणि त्याच्या शर्टाच्या खिशात ठेवतो। आता तू अगदी सुरक्षित आहेस, चल आता तुला घरी नेऊ। तो पटकन खाली उडी मारतो आणि काय घडलं ते आईला सांगण्यासाठी घराकडे धाव घेत। आई, आज मी एका मांजरीला वाचवलं, ती झाडावर अडकली होती।
हे तर खूपच छान झालं प्रथम, पण मला सांग तू झाडावर चढलास कसं काय? आई मी उडत होतो, तू मला सांगितलेली गोष्ट खरी होती। प्रथम माझ्याशी खोटं बोलू नकोस, तू उडू कसा शकतोयस? तू दूध प्यावं म्हणून मी तुला ती गोष्ट सांगितली होती। तुला ह्या मांजरीचं पिल्लू खालीच मिळालं आणि आता तू बहाणे बनवतोयस। जा आणि अंघोळ कर, या पिल्ल्याला प्यायला दूध देते। प्रथम त्याच्या खोलीत जातो, तो उडला होता नक्कीच, त्याला या गोष्टीची पूर्ण खात्री होती, पण ते त्या पावडरमुळे झालं की त्याचं भाग्य होतं। त्याने आज मांजरीच्या पिल्ल्याला वाचवलं होतं आणि त्यामुळे तो खूपच खुश होता। पुन्हा एखाद्या दिवशी उडता येईल का याचा शोध तो घेणार होता।